नमस्कार मित्रांनो, मी अबुज पाटील स्वागत करतो तुमचं या चालू घडामोडी ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये। चलो या ठिकाणी आज जो टॉपिक आपण घेतोय तो टॉपिक आहे मित्रांनो, नव्याने स्थापन झालेलं जे मंत्रिमंडळ आहे मग त्याच्यामध्ये मुख्यमंत्री पदावरती अगोदर जर बघितलं तर मुख्यमंत्री पदावरती आपल्याला एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री पदावरती माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी शपथ घेतलेली होती आणि मंत्रिमंडळ विस्तार हा जवळपास बरेच दिवस एक महिना हा लांबलेला होता। मग मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर सुद्धा मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आपल्याला लक्षात आलं की 18 मंत्र्यांनी शपथ घेतल्या आणि 18 मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांचे खातेवाटप हे बाकी होतं, म्हणजे त्यांच्याकडे कोणती मंत्रिपदं असतील हे बाकी होतं। तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला ते जाणून घ्यायचं की कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं हे वाटप करण्यात आलेलं आहे, कोणतं मंत्रिपद हे देण्यात आलेलं आहे, त्याच्या संदर्भामध्ये काय संविधानिक तरतुदी आहेत, त्यांना त्यांच्या नेमणुकी कोण करत असतं, या सगळ्या गोष्टीच्या चर्चा परिपूर्णपणे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये ह्या करायच्या आहेत। सो लेक्चर सुरू करण्यापूर्वी तुम्ही तुमचं काम करून घ्यायचंय, म्हणजे व्हिडिओ लाईक करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांना सर्व लिंक मित्रांना शेअर करून घ्या। त्याचबरोबर या ठिकाणी जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते लवकरात लवकर करून घ्या आणि मग तुम्हाला येणे इथून पुढे आपण ही कंटिन्यू लेक्चर सिरीज सुरू ठेवणार आहोत। असे महत्त्वपूर्ण विषय हे आपण विथ बेसिक हे तुमच्या समोर घेऊन येणार आहोत। सो आपण आज पाहतोय महाराष्ट्राचे नवे मंत्रिमंडळ आणि त्या संदर्भामध्ये असणाऱ्या संविधानिक तरतुदी। चलो तो स्टार्ट करते हा मी महाराष्ट्र मंत्रिमंडळ। तर महाराष्ट्र मंत्रिमंडळासंदर्भामध्ये सगळ्यात अगोदर आपण पाहणार आहोत की संविधानिक तरतूद काय आहे। तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 163 लक्षात ठेवायचं आहे, कलम 163 आणि कलम 164 मध्ये जे राज्याचे मंत्रिमंडळ आहेत जे आपण म्हणतो त्या राज्य मंत्रिमंडळाची तरतूद करण्यात आली। कोणत्या कलमामध्ये लक्षात ठेवायचंय, भारतीय राज्यघटनेचं कलम 63 आणि त्याच भारतीय राज्यघटनेचं कलम 64 मध्ये या ठिकाणी मंत्रिमंडळाची तरतूद करण्यात आलेली आहे। तरतूद काय आहे लक्षात ठेवायचंय, भारतातील संसदीय व्यवस्थेच्या तत्वांचे वर्णन हे भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्याच कलम 163 आणि कलम 164 कलमामध्ये राज्यस्तरीय शासन व्यवस्थेमध्ये शासन व्यवस्थेबद्दल या ठिकाणी काही तरतुदी या ढोबळमानाने करण्यात आलेल्या आहेत। त्यापैकी कलम 163 मध्ये मंत्रिमंडळाच्या दर्जाची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि कलम 164 मध्ये मंत्र्यांच्या नियुक्ती, त्यांचा पदावधी असेल, त्यांच्याकडे जबाबदाऱ्या असतील, त्यांच्या पात्रता असतील, त्याचबरोबर आपण त्यांनी शपथ जी घेतात ती शपथ या ठिकाणी या संदर्भामध्ये या कलम 164 मध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। तर लक्षात ठेवायचं की कलम 163 सगळ्यात अगोदर आपण पाहूया की कलम 163 काय म्हणतंय। तर कलम 163 या ठिकाणी म्हणते की राज्यपाला सहाय्य करण्यासाठी, म्हणजे राज्यपालांना मदत करण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल, राज्याचं मंत्रिमंडळ असेल, मग त्याच्यामध्ये कलम 163(1) काय म्हणते की राज्यपालास आपली कार्य पार पाडत असताना घटनेने जे दिलेले स्वेच्छाधिकार असतात ते वगळता, म्हणजे घटनेने राज्यपालांना जे स्वेच्छाधिकार दिले ते वगळता त्यांना सहाय्य व सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल। कशामध्ये सांगितलेलं आहे, कलम 163 लक्षात ठेवायचंय, कलम 163(1) मध्ये काय म्हणते की मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना सहाय्य करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी या ठिकाणी एक मंत्रिमंडळ असेल। त्याच्यामध्ये फक्त काय उघडलेलं की विशेष अधिकार जे राज्यपालाला देण्यात आले आहेत ते या ठिकाणी उघडण्यात आलेले आहेत। तर पुढचा या ठिकाणी तरतूद काय करण्यात आलेली आहे 163 मध्ये, तर 163(2) काय म्हणतंय पहा, 163(2) असं म्हणतंय की जर असा कोणताही प्रश्न उद्भवला की एखादी बाब राज्यपालाच्या स्वेच्छाधीन, जो राज्यपालांना स्वेच्छाधीन अधिकार जे असतात त्या सुविवेकानुसार दिलेल्या आहे, राज्यपालांना स्वेच्छाधीन अधिकारातील आहे की नाही, तर त्याबाबत राज्यपालाने स्वविवेकानुसार दिलेला निर्णय हा अंतिम असेल। म्हणजे एखाद्या संदर्भामध्ये जर त्यांचा कॉन्फ्लिक्ट झाली की राज्यपाल आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यासंदर्भामध्ये, तर तो सल्ला हा राज्यपालाच्या स्वेच्छाधीन अधिकारामध्ये येतो की नाही, तर या ठिकाणी त्या संदर्भामध्ये राज्यपालाचा निर्णय हा अंतिम असेल, अशा प्रकारची तरतूद 163(2) मध्ये करण्यात आली आहे। आणि त्याबाबत राज्यपालाचे आणि राज्यपालाने केलेल्या कोणत्याही कृतीची विधिग्राह्यता आणि त्याने स्वेच्छेने कृती करावयास हवी होती की नाही
या कारणास्तव प्रश्नास्पद करता येत नाही किंवा त्याच्यावरती प्रश्न उपस्थित करता येत नाही अशा प्रकारच्या ठिकाणी तरतुदी, म्हणजे राज्यपालांनी जो सुविक स्वविवेकाधीर अधिकार वापरलेला असतो त्याच्या विरोधामध्ये तुम्हाला प्रश्न उपस्थित करता येत नाहीत अशा प्रकारची तरतूद कलम 163(2) मध्ये करण्यात आली आहे. त्याच्यानंतर कलम 163(3) काय म्हणते पहा, मंत्र्यांनी राज्यपालास दिलेल्या सल्ल्याची चौकशी कोणत्याही न्यायालयामध्ये करता येणार नाही अशा प्रकारची तरतूद इथे करण्यात आली आहे. आणि त्याचबरोबर हा मंत्र्यांचा जो सल्ला असतो, मंत्रिमंडळाचा सल्ला असतो, तो राज्यपालावर बंधनकारक करण्यात आलेला आहे अशा प्रकारची तरतूद आहे. मग मंत्र्यांसंदर्भामध्ये इतर तरतुदी जे आहेत, कलम कुठं 164 मध्ये 163(1), 2 आणि 3 आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत बरोबर. आणि 164 मध्ये काय सांगितलं की इतर ज्या तरतुदी आहेत कलम त्याच्यामध्ये, मग तुमच्या पगार असेल, यांना शपथ देण्याची प्रक्रिया असेल, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी इथं तरतूद करण्यात आल्या आहेत. कलम 164 काय सांगते पहा, मुख्यमंत्री राज्यपालकडून नियुक्त केले जातील. लक्षात ठेवायच्या नियुक्ती संदर्भामध्ये तरतूद इथं दिलेली आहे की मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केले जातील आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यावरून नियुक्त केले जातील या ठिकाणी अशा प्रकारची तरतूद. आणि त्याचबरोबर त्यांचा कार्यकाळ कधीपर्यंत असेल, तर राज्यपालांची मर्जी असेपर्यंत ते मंत्री अधिकार पद धारण करत असतील या ठिकाणी अशा प्रकारची तरतूद आहे. प्रत्येक लक्षात घ्या, सांगतो की मुख्यमंत्र्यांची नियुक्ती ही राज्यपालामार्फत केली जाईल आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या किंवा नामनिर्देशित केलेल्या व्यक्तींना मंत्री म्हणून शपथ देण्याचं काम या ठिकाणी राज्यपालांचं असेल आणि राज्यपाल जोपर्यंत म्हणत नाहीत तोपर्यंत हे मंत्री अधिकारपद धारण करत असतात लक्षात ठेवायचं आहे. आणि ही तरतूद कलम 164 मध्ये देण्यात आलेली आहे नियुक्तीच्या संदर्भानं. त्याच्यानंतर 164(1)(a) अशा प्रकारच्या ठिकाणी काय म्हणते की राज्य मंत्रिमंडळातील मुख्यमंत्र्यांसहित एकूण मंत्र्यांची संख्या राज्याच्या विधानसभेतील एकूण सदस्यांच्या 15%पेक्षा अधिक असणार नाही. लक्षात ठेवायचं आहे किती, 15%, म्हणजे 288 जर असतील त्याच्यापेक्षा त्याच्या 288 15%पेक्षा अधिक असणार नाही अशा प्रकारची तरतूद आहे. आणि कमीत कमी ती किती असायला पाहिजे, तर ती कमीत कमी 12 असणं आवश्यक आहे अशा प्रकारची तरतूद या ठिकाणी करण्यात आली आहे. आणि ही तरतूद जी आहे ती 91 जी घटना दुरुस्ती होती त्या 2003 साली करण्यात आलेली होती, त्या 91 घटना दुरुस्तीनुसार या ठिकाणी ही तरतूद करण्यात आलेली आहे. किती, जास्तीत जास्त 15% आणि कमीत कमी 12 मंत्री, 12% नाही, लक्षात ठेवायचे 15% आणि 12 मंत्री अशा प्रकारची तरतूद ही कलम 164(1)(a) मध्ये करण्यात आली आहे. कलम 164(1)(b) असेल त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय सांगितलं की राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहातील, मग त्यामध्ये 2 सभागृह असतील, ज्या ज्यांच्यामध्ये विधान परिषद आहे ते विधानसभा आणि विधान परिषद, आणि ज्यांच्यामध्ये फक्त विधानसभा आहे ते विधानसभाच, तर सभागृहातील कोणत्याही पक्षाचा कोणताही सदस्य जर पक्षांतर्गत कायद्यांतर पक्षांतरबद्धी कायद्यांतर्गत सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आला असेल तर तो मंत्री होण्यास सुद्धा अपात्र असतो. लक्षात ठेवा, त्याला मंत्री होता येत नाही. तो जर अपात्र ठरला पक्षांतरबंदी कायद्यानुसार, पक्षांतरबंदी कायदा कधीचा आहे तर लक्षात ठेवायचं, पक्षांतरबंदी कायदा हा या ठिकाणी 1985 साली आणण्यात आलेला होता 52व्या घटना दुरुस्ती नुसार, लक्षात ठेवायचं इथं. आणि 10वी अनुसूची या ठिकाणी जोडण्यात आलेली होती 52व्या घटना दुरुस्तीनुसार, आणि त्याच्यामध्ये सुद्धा पक्षांतरबंदी संदर्भामध्ये निर्णय घेण्यात आलेला होता किंवा तरतूद करण्यात आली होती. त्याच्यानंतर कलम 164(2) काय सांगतं की मंत्रिमंडळ सामूहिकरित्या कुणाला जबाबदार असेल, सामूहिकरित्या हे विधानसभेला जबाबदार असतं, लक्षात ठेवायचं विधानसभेला. तर मंत्रिमंडळ सामूहिकरित्या हे विधानसभेला जबाबदार असेल आणि वैयक्तिकरित्या ते कुणाला असतं, ते राज्यपालांना जबाबदार असतं, लक्षात ठेवायचं. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. त्याचबरोबर दुसरे या ठिकाणी आहे की कलम 164(3) मध्ये काय आहे की शपथ, ज्या भारतीय राज्यघटनेच्या अनुसूची 3 मध्ये जी शपथ शपथेचे नमुने दिले आहेत, त्या शपथेच्या नमुन्यानुसार 164(3) या ठिकाणी राज्यपाल हे मंत्र्यांना शपथ ग्रहण करून देत असतात, शपथ हे देत असतात बरोबर. त्याच्यामध्ये मग 2 प्रकार, एक असते गोपनीयतेची आणि पदाची शपथ, अशा 2 या ठिकाणी शपथेचे प्रकार या ठिकाणी असतात. तर हे या ठिकाणी इथं तरतूद आहे. त्याच्यानंतर तिसरी या ठिकाणी कलम 164 मध्ये काय तरतूद आहे, तर जो मंत्री कोणत्याही सलग 6 महिन्यांच्या कालावधीत राज्य विधिमंडळाचा सदस्य नसेल, म्हणजे
एखादा मंत्री किंवा एखादा व्यक्ती जर राज्य विधिमंडळाचा सदस्य नसेल तर त्या व्यक्तीची सुद्धा मंत्री म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते, पण त्याला 6 महिन्यानंतर या ठिकाणी मंत्री त्या सभागृहाचा म्हणजे कोणत्याही कायदेमंडळाचा सभा कोणत्याही सभागृहाचा या ठिकाणी सदस्य म्हणून नियुक्त व्हावं लागतं. मग तो विधान परिषद असेल किंवा विधानसभा असेल, दोन्हीपैकी कोणत्याही सभागृहाचा सदस्य होता येतं, आणि त्याबरोबरच नामनिर्देशित सदस्य सुद्धा झालं तरीही चालतं. अशा प्रकारचे प्रश्न हे अलीकडे झालेल्या जी गट क मधील जी क्लर्कची एक्झाम होती त्याच्यामध्ये प्रश्न विचारले गेले आहेत, म्हणून हे तुम्हाला व्यवस्थितपणे डीपली सांगतोय, बरोबर लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर कलम 164 काय म्हणतो की जो मंत्री कोणत्याही सलग 6 महिन्यांच्या कालावधीत राज्य विधिमंडळाचा सदस्य नसेल त्याचे मंत्रीपद असा कालावधी संपताच मंत्रीपद सुद्धा संपुष्ट येतं. म्हणजे मंत्रीपदाचा कालखंड हा मंत्री तो जर सभागृहात सदस्य नसेल तर किती असतो, 6 महिन्यापर्यंत त्याला कोणालाही मंत्री म्हणून नियुक्त करता येतं. जसं की उद्धव साहेब ठाकरे यांना या ठिकाणी मुख्यमंत्री नियुक्त करण्यात आले, ज्यावेळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळेस ते कोणत्या सभागृहात सदस्य होते का, तर नाही, नंतर त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली होती. त्याच्यानंतर कलम 164(5) काय म्हणते की मंत्र्यांचे वेतन व भत्ते राज्य विधिमंडळ कायद्याद्वारे वेळोवेळी निर्धारित केल्याप्रमाणे असतील. म्हणजे ठरवण्याचा अधिकार कोण आहे, राज्य विधिमंडळाला आहे, राज्यपालांना नाही. प्रश्न इथं विचारला गेलेला आहे, लक्षात ठेवायचा, प्रश्न इथं विचारला गेलेला आहे. ह्या ज्या झाल्या मंत्रिमंडळाच्या संदर्भानं तरतुदी. मग आता पुढं लक्षात ठेवायचं की आज नव्यानं जे मंत्रिमंडळ घोषित करण्यात आलं आहे त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे उपमुख्यमंत्री आहेत. आता एकनाथ शिंदे साहेबाकडे कोणते कोणते खाते आहेत हे लक्षात घ्या. नगरविकास खातं आहे, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, पणन, मार्केटिंग म्हणतो आपण त्याला, तर सामाजिक न्याय, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृदा व जलसंधारण, पर्यावरण, अल्पसंख्याक आणि इतर जे कुणाकडे दिलेले नाही ते असे खाते ते एकनाथ शिंदे साहेबाकडे आहेत. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबाकडे कोणते कोणते आहेत पहा, गृहमंत्रालय, वित्त व नियोजन मंत्रालय असेल, विधी व न्याय मंत्रालय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्रालय, गृहनिर्माण, ऊर्जा व राजशिष्टाचार मंत्रालय, एवढे पदभार हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाकडे देण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर आता हे सगळे कॅबिनेट मंत्री पहा, कॅबिनेट मंत्री 18 आहेत, बरोबर 18 आहेत. तर त्यापैकी 18 राधाकृष्ण विखे पाटील, महसूल मंत्री, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास, हे ठिकाणी 2 मंत्रालय राधाकृष्ण विखे पाटलाकडे देण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे आहेत उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य, अशा प्रकारचे हे मंत्री या ठिकाणी 3 मंत्रालय यांच्याकडे देण्यात आलेले आहेत. सुधीर मुनगंटीवार याच्यामध्ये वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय, अशा प्रकारचे ह्यांच्याकडे सुद्धा 3 मंत्रालय देण्यात आले आहेत. त्याच्यानंतर विजय कुमार गावित ऑब्विसली आदिवासी समाजातून येत असल्या कारणानं त्यांच्याकडे आदिवासी विकासाचं या ठिकाणी मंत्रीपद देण्यात आलेलं आहे. कारण लक्षात येतं त्या समुदायातून जर येत असतील तर त्यांचे प्रश्नसुद्धा त्यांना माहीत असतात, म्हणून त्यांच्याकडे मंत्रीपद हे दिलं जात असतं. त्याच्यानंतर गिरीश महाजन जर बघितला, जळगावचा चेहरा बीजेपीचा, ग्रामविकास, पंचायती राज मंत्रालय आणि वैद्यकीय शिक्षण व क्रीडा मंत्रालय, असे 3 मंत्रालय यांच्याकडे दिलेले आहेत. त्याच्यानंतर गुलाबराव पाटील जळगावचेच आहेत, त्यांच्याकडे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालय, बरोबर लक्षात ठेवायचं, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्रालय. दादा भुसे असेल बंदरे व खनिकर्म, आता महाराष्ट्रातील जे बंदरं म्हणतो आपण 48 बंदरं आहेत त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन हे यांच्या अंतर्गत येतं आता, आणि जे 2 आहेत ते केंद्राकडं ॲडमिनिस्ट्रेशन त्यांचं केलं जातं. त्याच्यामध्ये मग JNPT आणि मुंबई हे आंतरराष्ट्रीय बंदर आहेत. संजय राठोड, बरोबर संजय राठोड यांच्याकडे दिलेलं आहे अन्न व औषध प्रशासन, हे जे मंत्रालय ते संजीव राठोड साहेबाकडून देण्यात आलेलं आहे. मंगल प्रताप लोढा यांच्याकडे आहे पर्यटन, कौशल्य, उद्योजकता, महिला व बालविकास विभाग, हे जे आहेत हे मंगल प्रताप लोढा यांच्याकडे देण्यात आले आहेत. सुरेश खाडे कामगार मंत्रालय आहे. त्याच्यानंतर संदीपान भुंबरे औरंगाबादचा चेहरा, त्यांच्याकडे आहे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्रालय. लक्षात ठेवायचं, प्रश्न इथे विचारले जाऊ शकतात, जोड्यालावरती प्रश्न विचारतील किंवा डायरेक्टली विचारला जाऊ शकतं. उदय सामंत यांच्याकडे उद्योग मंत्रालय, इंडस्ट्रियल डिपार्टमेंट देण्यात आलेलं आहे. तानाजी सावंत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, आरोग्यमंत्री आता नवे असणारे तानाजी सावंत. त्याच्यानंतर रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम, अन्न व नागरी पुरवठा. त्याच्यानंतर अब्दुल सत्तार साहेब औरंगाबादचंच परत एकदा नाव, कृषीमंत्री आहेत, मराठवाड्याकडे कृषीमंत्री पद आलेलं आहे यावेळेस. त्याच्यानंतर दीपक केसरकर शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग, हा दीपक केसरकर साहेबाकडे देण्यात आले, कोकणाकडे गेलेला आहे. अतुल सावे सहकार व इतर मागासवर्ग, बहुजन कल्याण मंत्रालय,
दोन मंत्रालय अतुल सावे साहेबाकडे, परत एकदा औरंगाबादचा चेअर आहे, शंभूराज देसाई, राज्य उत्पादन शुल्क लक्षात ठेवायचं आहे, राज्य उत्पादन शुल्क, पूर्वी यांच्याकडे गृह राज्यमंत्रीपद होतं, आता कॅबिनेटमध्ये त्यांचा समावेश झालेला आहे. तर राज्य उत्पादन शुल्क जे आहे ते शंभूराज देसाई यांच्याकडे देण्यात आलेलं आहे आणि हे महत्त्वाचे मंत्रीपद त्यांच्या संदर्भामध्ये ह्या संविधानिक तरतुदी आपण पाहिलेल्या आहेत. सो या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये आपण इथं थांबू. मित्रांना, सर्व मित्रांना लेक्चरच्या लिंक शेअर करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकन सुद्धा दाबून ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला माहिती होईल. नवीन लेक्चर आपण लाईव्ह लेक्चरसुद्धा घेणार आहोत, त्याच्या लिंकसुद्धा तुम्हाला मिळून जातील. मग आपण थांबू. थँक्यू सो मच.